नमस्कार, कर्नाला टीवी में आपका स्वागत है। सबसे पहले नजर डालते हैं आज की खास खबरों पर। पनवेल और उरण में छाई है नवरात्र उत्सव की धूम। विधायक विवेक पाटिल ने लिए मां अंबे के दर्शन। अंबेडकर भवन कृति समिति को मिली जीत, जल्द ही होगा अंबेडकर भवन का निर्माण। नगर अध्यक्ष संदीप पाटिल की अगुवाई में पनवेल में वायु गति से शुरू है विकास कार्य। और एक महिला के साथ एक प्रोफेसर ने की छेड़छानी, न्याय की कर रही है महिला गुहार। पनवेल उरण में नवरात्र उत्सव की रौनक छाई हुई है। मंगलवार को विधायक विवेक पाटिल ने विभिन्न पंडालों का दौरा कर मां अंबे एवं मां दुर्गे के दर्शन कर पूजा अर्चना की। आइए हम भी दर्शन करते हैं मां अंबे और मां दुर्गे के। जय श्यामा गौरी, तुमको निश दिन ध्यावत, तुमको निश दिन ध्यावत, हरि ब्रह्मा शिवरी। मैया जय अम्बे गौरी, जय समिति के पूर्व उपसभापति महादेव बंडा की हाल ही में मिठागार कामगार यूनियन के अध्यक्ष पद पर नियुक्ति की गई। उनकी इस उपलब्धि पर विधायक विवेक पाटिल ने उन्हें बधाइयां दी। बाबा साहब अंबेडकर के भवन का निर्माण हो, इसलिए अंबेडकर भवन कृति समिति काफी प्रयासरत थी। आखिरकार इस समिति को जीत हासिल हुई। अपनी इस जीत की खुशी समिति के सहसचिव बारा सदावर्ते ने हमारे कैमरे के सामने बयां की। डॉक्टर बाबा साहब आंबेडकर भवनाच्या संदर्भामध्ये केले अनेक वर्ष अनेक संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न होत होते, ही गोष्ट नाकारता येत नव्हती। डॉक्टर बाबा साहब आंबेडकरांचं भवन व्हावं याकरिता पनवेलमध्ये दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, पनवेलमध्ये असणारे दी बौद्धजन पंचायत समिती, पनवेलमध्ये असणारे रिपब्लिकन समूहातील सर्व वेगवेगळे गट, अशा सर्व संघटनांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन व्हावं ही त्या लोकांची संकल्पना होती। की ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन आज उभं होत राहत आहे, त्याच ठिकाणी ती चिल्ड्रन पार्कची जागा होती, त्या चिल्ड्रन पार्कच्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन होण्याच्या दृष्टीनं सेका पक्षाचे त्या काळचे नगराध्यक्ष मोहन कल्याणकर यांचा प्रयत्न होता, परंतु त्यावेळेला या बाबतीमध्ये जे काही प्रयत्न करायला पाहिजे होते त्या पद्धतीनं
पुढे प्रयत्न करता आला नाही, कारण शेतकरी कामगार पक्षाची त्या काळामध्ये सत्ता नंतर निघून गेल्यानंतर सत्ता काँग्रेसची आली आणि काँग्रेसच्या सत्तेनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भवनाच्या संदर्भामध्ये प्रयत्न सुरू झाले, परंतु त्या बाबतीमध्ये काँग्रेसवाल्यांनी कुठलाही तशा पद्धतीचा प्रयत्न केला नाही किंवा त्या बाबतीमध्ये त्यांनी पाठपुरावा केला नाही. त्यानंतर नगरपालिकेमध्ये पुन्हा शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आली आणि शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आल्यानंतर त्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते माननीय जयंत म्हात्रे हे जनतेच्या मताने निवडून आले, पनवेल नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले. आंबेडकर भवनाच्या संदर्भामध्ये त्यांनी प्रश्न हाती घेतल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर धम्मचक्र प्रवर्तन दिली. त्या नगराध्यक्ष जयंत म्हात्रे त्यावेळात शेका पक्षाचे त्या काळचे खासदार रामसेठ ठाकूर आमदार विवेक पाटील हेही होते आणि तमाम दलित बौद्ध समाजाच्या अनुयायांना तिथे आवर्जून सांगितलं गेलं की या ज्या ठिकाणी चिल्ड्रन पार्क होतं त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन उभारला जात आहे. अशा पद्धतीचा ठराव नगरपालिकेचे नगराध्यक्ष जयंत म्हात्रे यांनी त्या ठिकाणी घेतला. हे तमाम दलित बौद्धांच्या जनसमूहाला सांगितलं गेलं. पण मधल्या पिरियडमध्ये पुन्हा नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या गेल्या आणि नगरपालिकेमध्ये शेका पक्षाला बहुमत प्राप्त झालं नाही आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे प्रशांत ठाकूर नगराध्यक्ष झाले. त्यांच्या नगराध्यक्षाच्या कारकिर्दीमध्ये 2.5 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनाच्या दृष्टीने जे पाऊल उचलायला पाहिजे होतं ते त्यांनी उचललं गेलं नाही. आमचा अनेक पद्धतीनं प्रयत्न होता. अखेर शेवटी आम्हाला त्या ठिकाणी पनवेलमध्ये सर्व संघटनांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन कृती समिती स्थापन करावी लागली. या कृती समितीचे अध्यक्ष आमदार विवेक पाटील झाले आणि विवेक पाटलांच्या सहकार्यातून मी जनरल सेक्रेटरी होतो. विवेक पाटलांच्या सहकार्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या संदर्भामध्ये अतिशय गतिमान पद्धतीनं पाठपुरावा सुरू झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचा जो प्रस्ताव त्या ठिकाणी नगरविकास खात्याकडे मंत्रालयात जो पडित होता तो काँग्रेसच्या काही लोकांना त्या ठिकाणी तो मंजूर करता आणला नाही. तो आमदार विवेक पाटलांनी पाठपुरा करून तो प्रस्ताव मंजूर करून आणला आणि तो प्रस्ताव मंजूर केल्यानंतर आंबेडकर भवनाची जागा पक्की झाली आणि यामध्ये राष्ट्रवादीचे सुनील घरत असतील, राष्ट्रवादीचे सुनील मोड असतील, अन्य राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील, परंतु आमदार विवेक पाटलांना बरोबरीनं घेऊनच बाबासाहेब आंबेडकर भवनाचं कामकाज त्यांनी सुरू ठेवलेलं होतं. या आंबेडकर भवनाच्या याच्यामध्ये आज जो नगरपालिकेने निविदा त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेल्या आहेत, जे नगरपालिकेचे टेंडर मागवलेले आहेत आणि लवकरच नगरपालिका त्या ठिकाणी भूमिपूजन करणार आहे, या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये पनवेलमध्ये असणाऱ्या संपूर्ण दलित समूहाच्या संघटनांनी, संपूर्ण बौद्ध समाजाच्या संघटनांनी, संपूर्ण बहुजन समाजाच्या संघटनांनी, असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी या संपूर्ण नगरपालिकेच्या कामकाजामध्ये सक्रिय सहभागी व्हावं आणि या ठिकाणी जो पाठपुरा जो केला होता आंबेडकर भवन कृती समितीनं, जो पाठपुरा आमदार विवेक पाटलांनी केला, जो पाठपुरा संदीप पाटलांनी केला, यांना धन्यवाद देण्याच्या दृष्टीनं जो कार्यक्रम नगरपालिका करेल त्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं अशी या दृष्टीनं मी कलकलीची विनंती करतो. अब वक्त एक छोटे से ब्रेक का, कहीं भी मत जाइएगा, हम फिर हाजिर होते हैं. देखते रहिए कर्नाला टीवी. जनतेचा एकच निर्वाळा, बँक असावी तर कर्नाळा. कर्नाळा नागरी सहकारी बँक, संपूर्ण कोकण विभागात सहकारी बँकेचा प्रथम क्रमांक मिळवून यशाच्या अत्युच्च शिखरावर आरूढ झालेली, ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेली रायगड जिल्ह्यातील एकमेव अग्रगण्य बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक. केवळ 14 वर्षांच्या काळात यशाची गगनभरारी घेणाऱ्या बँकेच्या ठेवी 255 कोटींच्या वर, स्थापनेपासून रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार ग्रेड 1 आणि वैधानिक लेखा परीक्षणात अवर्ग दर्जा कायम राखलेली जनतेच्या विश्वासाची बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक. भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण 13.2%, बँकेचा निव्वळ नफा 3 कोटींच्या वर, NPAचे प्रमाण 6.19%, मुदत ठेवी अर्थात डिपॉझिट वर आकर्षक व्याज, दिनांक 1/8/2011 पासून मुदत ठेवीवरील आकर्षक व्याज दर 15 ते 45 दिवस 5.50%, 46 ते 90 दिवस 6.75%, 91 ते 180 दिवस 8%, 181 दिवस ते 1 वर्ष 8.75%, 1 वर्षाचे वर म्हणजेच 13 महिने ते 2 वर्ष 10.50%, 2 वर्षांचे वर म्हणजेच 25 महिने ते 3 वर्ष 10%, 3 वर्षांचे वर ते 5 वर्षे 9%,
ज्येष्ठ नागरिकांसाठी 1% ज्यादा व्याज आणि आपल्या ठेवी 7.5 वर्षात दुप्पट. कर्जासाठी सुयोग्य मार्गदर्शन आणि बँक लॉकर्सची ही सेवा उपलब्ध. त्याचबरोबर वीज ग्राहकांची दगदग मिटविण्यासाठी आम्ही सुरू केले आहे वीज बिल भरणा काउंटर. बँकेने सुरू केली आहे सोने तारण कर्ज योजना. दर साल दर शेकडा 11% व्याजाने महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन मुंबईद्वारे बँकेला मिळाले आहे पहिले व दुसरे पारितोषिक. त्यामुळेच बँकेच्या प्रगतीत मानाचा तुरा खोवला गेला आहे. अत्याधुनिक सेवा सुविधांनी सुसज्ज अशा आमच्या शाखा खारघर नवीन पनवेल महाड आणि तक्कागाव बँकेच्या यशाचा आलेख सदैव चढता ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत. आमचे सर्व संचालक आणि आमचे मार्गदर्शक बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार विवेकानंद पाटील. माननीय आमदार विवेकानंद पाटील यांच्या उक्तीप्रमाणे अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक. या ध्येयाने आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सरव्यवस्थापक हेमंत सुताने आणि त्यांचा कर्मचारी वृंद. तेव्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि सौजन्यशील सेवेसाठी सोमवार ते शनिवार 9:30 ते 5:30 आणि दुपारी 2:30 ते 6:30 या वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधा. आमचा पत्ता कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड रतन मार्केट पहिला मजला टपाल नाका उरण रोड पनवेल. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 2745-9111 2746-2700 आणि 3298-3363. जनतेचा एकच निर्वाळा बँक असावी तर कर्नाळा. कर्नाळा नागरी सहकारी बँक. आपको टाटा या फियाट की कोई नई कार खरीदनी है या फिर आपके कार की सर्विसिंग करानी है तो आपको कहीं और जाने की जरूरत नहीं है क्योंकि टाटा मोटर्स आपके लिए लाए हैं फॉर्चून कार्स प्राइवेट लिमिटेड. अब पनवेल में भी पुराने मुंबई पुना हाईवे पर कोलखे विलेज और पलसपा फाटा के पास फॉर्चून कार्स का एक और शानदार शोरूम और सर्विस सेंटर. हमारे यहाँ आपको मिलेगी टाटा और फियाट कंपनी की हर प्रकार की कारें जैसे टाटा की इंडिगो मांसा, इंडिगो सीएस, इंडिका, इंडिका विस्टा, सफारी डायको, सुमो विक्टा, सुमो ग्रैंड MK2, जेनॉन और दुनिया में तहलका मचा देने वाली नैनो कार. वही फियाट की पुंटो और लिनिया गाड़ी भी हमारे यहाँ उपलब्ध है. फॉर्चून कार्स ने अब शुरू किया है अपना सर्विस सेंटर भी जहाँ तजुर्बेकार मैकेनिक्स के जरिए आपके गाड़ी के हर पुर्जे की जांच कर हम आपको प्रोवाइड करेंगे सर्वोत्तम सर्विस. तो देर किस बात की, अपने और परिवार के सपनों को साकार करने के लिए फौरन आइए हमारे पास. आपके सपनों को साकार करने का वादा फॉर्चून कार्स का यही है इरादा. क्यों निशा जी, कहीं आज शॉपिंग का इरादा तो नहीं? सही पहचाना आपने, आज मैं पनवेल जा रही हूँ सारी शॉपिंग के लिए. साची सिल्क साड़ीज एंड वेडिंग स्टूडियो बेस्ट क्वालिटी एंड रीजनेबल रेट्स यहाँ की खासियत है. शादी ब्याह हो या फैमिली फंक्शन सांची में आपको हर तरह की साड़ी मिलेगी. यह है डिजाइनर साड़ी ब्राइडल वेयर हमारी प्यारी दुल्हन के लिए. यह है खूबसूरत प्योर सिल्क वर्क साड़ी हमारी खूबसूरती में 4 चांद लगाए सुपर नेट साड़ी हमारी खूबसूरती को बढ़ाए प्योर सिल्क पैठनी प्योर सिल्क शालू और सेमी सिल्क साड़ीज साथ में 9 बार 12 बार साड़ीज प्रिंटेड साड़ीज ड्रेस मटेरियल कुर्तीज एंड गाउन और सूटिंग शर्टिंग भी आपको सांची में मिलेंगे. एक हसीन ख्वाब सांची दिन की पहली किरण सांची सांची सिल्क साड़ीज एंड वेडिंग स्टूडियो आदित्य कॉम्प्लेक्स जय भारत नाका पनवेल फोन 2745-3435. हर तरफ नवरात्र उत्सव की धूम मची हुई है. नवरात्र उत्सव के उपलक्ष में विभिन्न मंडलों द्वारा मनोरंजनात्मक कार्यक्रम का आयोजन किया जा रहा है. सोमवार को वरद विनायक मित्र मंडल नावड़े द्वारा चला जिंकू या पैठणी इस कार्यक्रम का आयोजन किया गया था. नवरात्रि के उपलक्ष में नावड़े स्थित वरद विनायक मित्र मंडल द्वारा
सोमवार को पैठणी कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम का उद्घाटन नावड़े ग्राम पंचायत के सरपंच गुलाबताई पाटिल के हाथों किया गया। तो इस अवसर पर जिला परिषद के स्वास्थ्य एवं शिक्षा सभापति बालाराम पाटिल, रायगढ़ श्रमिक एकता संघ के सचिव प्रकाश मात्रे, जेडपी सदस्य प्रज्योति मात्रे, राजश्रीताई पाटिल एवं महिलाएं बड़ी संख्या में उपस्थित थी। इस कार्यक्रम में बड़ी संख्या में महिला शामिल हुई थी। इस दौरान कार्यक्रम का निवेदन गुरु कदम ने किया। तो इस अवसर पर विभिन्न प्रतियोगिता का आयोजन भी किया गया था। इस दौरान प्रख्यात गायक संत चौधरी ने कार्यक्रम की रंगत बढ़ाई। कार्यक्रम में उपस्थित गणमान्यों के हाथों विजेताओं को सम्मानित किया गया। पनवेल थाना नाका स्थित मंजूषा सोसाइटी और मुनोत रेसिडेंसी को पर्याप्त पानी ना मिलने के कारण मंगलवार को नगर पालिका द्वारा यहां पाइपलाइन के काम का भूमि पूजन नगर अध्यक्ष संदीप पाटिल के हाथों किया गया। संदीप पाटिल ने जब से नगराध्यक्ष पद की कुर्सी संभाली है तब से लेकर पनवेल में विकास कार्य काफी वायु गति से शुरू है। रास्तों की मरम्मत, RCC गटर का निर्माण, अद्यावत उद्यान आदि विकास कार्य पनवेल में शुरू है। मंगलवार को नगराध्यक्ष संदीप पाटिल के हाथों पनवेल थाना नाका स्थित मंजूषा सोसाइटी तथा मुनोत रेसिडेंसी आदि सोसाइटी के पाइपलाइन के काम का भूमि पूजन किया गया। इस अवसर पर उपनगराध्यक्ष श्रीनंद पटवर्धन, पंचायत समिति के सभापति प्रकाश जीतेकर, बीजेपी के महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालासाहेब पाटिल, नगर सेविका कल्पना राउत, युवा नेता विक्रांत पाटिल आदि गणमान्यों सहित नागरिक उपस्थित थे। इस दौरान कल्पना राउत ने इस विकास कार्य के बारे में जानकारी दी। मंजूषा सोसायटी आणि मुनोत रेसिडेन्सीच्या भागात 6 इंची पाइपलाइनचं उद्घाटन आपण नगराध्यक्षांच्या हस्ते केलेलं आहे। या भागात बऱ्याच वर्षापासून पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे आणि जेणेकरून आमची आपले नगराध्यक्ष असेल, उपनगराध्यक्ष असेल, या सगळ्यांच्या सहकार्याने आणि समस्त नागरिकांच्या सहकार्याने आपण ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो। विविध आपण विकास कामं त्या माध्यमातून युतीच्या करत आहोत। त्यातला आत्ता आणखीन एक आपण पाइपलाइनचं उद्घाटन करून इकडच्या भागातला जो नागरिकांचा पाण्याचा प्रश्न आहे तो नक्की सुटणार आहे। वही नवीन पनवेल सेक्टर 14 एवं 17 में सिडको के माध्यम से तकरीबन 4 लाख रुपयों की लागत से पेवर ब्लॉक के काम का भूमि पूजन मंगलवार को नगराध्यक्ष संदीप पाटिल की अगुवाई में स्थानीय वरिष्ठ नागरिकों के हाथों किया गया। इस अवसर पर पूर्व नगर सेविका पुष्पलता मडवी, गणेश कडू आदि गणमान्यों सहित नागरिक उपस्थित थे। इस अवसर पर संदीप पाटिल ने अपनी प्रतिक्रिया देते हुए नागरिकों को यह आश्वासन दिया कि दीपावली तक इस काम को 100% पूरा किया जाएगा। इथे अंदाजे 4 लाख रुपये खर्च करून PL6 सेक्टर 17 आणि हा E1 सेक्टर 14 याच्यामध्ये जो पाचवे आहे या कामाचं पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाला मंजुरी मिळेल, त्या कामाचं भूमिपूजन इथे सर्वांच्या सहमतीने झालेलं आहे।
बिल्डिंग्स आहेत तिथे नेहमी सिवरेज लाईनचा प्रॉब्लेम होता म्हणून तिथं आमदार विवेक पाटील यांच्या निधीतून 8 लाख रुपये खर्च करून आपण मलनिसरण वाहिन्या टाकल्या होत्या आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर देखील जवळजवळ 15 ते 20% प्रॉब्लेम प्रलंबित होता आणि ह्या सिडकोच्या लाईन्स लहान होत्या म्हणून सिडकोच्या माध्यमातून देखील ही उर्वरित जी इथं सिवरेज लाईन होती ही जवळजवळ 7.5 लाख रुपये खर्च करून आपण 4 महिन्यापूर्वी टाकली आणि त्याच्यानंतर त्या सिवरेज लाईनच्या वरती जी खोदाई झाली होती त्या भागावर पेवर ब्लॉक बसवण्यासाठी आज सिडकोतून 4 लाख रुपयाची मंजूरी जोड मिळून आज कामाला सुरुवात झालेली आहे. मी निश्चितच सिडकोच्या आणि कॉन्ट्रॅक्टरच्या वतीने आश्वासन देऊ इच्छितो की दिवाळीपूर्वी हा रस्ता पूर्ण करून लोकांना एक दीपावलीची नवीन वर्षाची भेट त्यांनी जनतेला इथं नागरिकांना द्यावी. फिर लेते हैं एक छोटा सा ब्रेक. डी मार्ट डिस्काउंट आणि दर्जा यांचा मेळ साधणारं डिपार्टमेंटल स्टोअर डी मार्ट परिपूर्ण खरेदीचं सर्वोत्तम ठिकाण स्वस्त मस्त आणि प्रशस्त वातानुकूलित शॉपिंग सेंटर डी मार्ट. डी मार्ट मध्ये आहेत 8,000 पेक्षा जास्त वस्तूंच्या व्हरायटी धान्य कडधान्य ताजा भाजीपाला स्टेशनरी कॉस्मेटिक्स गिफ्ट आर्टिकल्स भांडी प्लास्टिक आयटम फर्निशिंग त्याचबरोबर जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स रेडीमेड गार्मेंट सुद्धा. डी मार्ट कुटुंबातील प्रत्येकासाठी प्रत्येकाच्या गरजेसाठी. डी मार्ट दररोज डिस्काउंट दररोज बचत सकाळी 10 ते रात्री 10 अखंड विनम्र सेवा फक्त डी मार्ट मध्ये म्हणजेच डिस्काउंट मार्ट मध्ये. आमचा पत्ता डी मार्ट प्लॉट नंबर 1 सेक्टर 9E सेक्टर 14 समोर सिडको वॉटर टँक जवळ रोडपाली गाव रोड कळंबोली. डी मार्ट आजच आमच्या कळंबोली शाखेला भेट द्या आणि खात्री करा. संपर्क नंबर 91-67-30-75-80 म्हणजेच 9167307580. आमची शाखा नवीन पनवेल मध्येही कार्यरत आहे. डी मार्ट. किसी फिल्म टीवी सीरियल का शूटिंग हो या मेरी पर्सनल लाइफ मैं सारी के लिए कभी कॉम्प्रोमाइज नहीं करती. सारी के लिए पनवेल में बस एक ही नाम बिंदनी सारीज एंड ड्रेस मटेरियल्स. यहाँ मेरी पसंद की एक्सक्लूसिव साड़ियाँ मिलती है. कोई स्पेशल साड़ी लेनी हो या फिर बढ़िया डिजाइनर साड़ी मैं सिर्फ बिंदनी से ही लेती हूँ. यह है दिल छू लेने वाली डिजाइनर साड़ी विथ वर्क और यह डिजाइनर साड़ी विथ फैंसी वर्क. पार्टी और फैमिली फंक्शन के लिए सिल्क साड़ीज प्योर सिल्क वर्क साड़ीज नई नवेली दुल्हन के लिए ब्राइडल वेयर और मेरी फेवरेट प्योर सिल्क सुपर नेट साड़ी और साथ में ड्रेस मटेरियल भी. हर दिल की ख्वाहिश बिंदनी खूबसूरत हसरत का ख्याल बिंदनी. बिंदनी साड़ीज एंड ड्रेस मटेरियल शॉप नंबर 2 नील अथर्व MTNL रोड अपोजिट दुर्गा माता मंदिर पनवेल. क्या आप अपनी पुरानी कार या घटिया सर्विस से परेशान हैं या आप मेंटेनेंस पर खर्चा करते करते थक गए हैं तो अब परेशान होने की जरूरत नहीं है क्योंकि आपकी चिंता दूर करेगा रायगढ़ का सबसे बड़ा कार शोरूम आपका अपना काइजन हुंडई भव्य कार शोरूम जहां आपको मिलेगी हुंडई कंपनी की हर प्रकार की कार जैसे हुंडई सेंट्रो i10 i20 लेटेस्ट वेरना और एसेंट एग्जीक्यूटिव. हम मानते हैं कि ग्राहक भगवान है लिहाजा हमारे शोरूम में आए हर ग्राहक को हम मुहैया कराते हैं सबसे अच्छी हॉस्पिटलिटी बेहतर सर्विस और ओरिजिनल स्पेयर पार्ट्स. और हाँ काइजन हुंडई में आप अपनी पुरानी गाड़ी के बदले पा सकते हैं नई चमचमाती कार. आपकी गाड़ी की हर समस्या को सुलझाकर आपको चिंता मुक्त करने का हम वादा करते हैं. हम बाध्य हैं आपके सपने को हकीकत में बदलने के लिए तो अवश्य आइए रायगढ़ के सबसे बड़े हुंडई कार शोरूम काइजन हुंडई में और खरीदिए अपनी मनपसंद कार. आपके जीवन में लाएगी खुशियों की बहार काइजन हुंडई से खरीदी हुई कार. हमारा पता है काइजन हुंडई गट नंबर 33 पुराने मुंबई पुणे हाईवे पर कोलखे विलेज के पास पनवेल. हमारे संपर्क नंबर है सेल्स विभाग
0226135999। सर्विस विभाग 0226135900 और हेल्पलाइन नंबर है 8898066000। काइजन हुंडई की एक और शाखा महाड़ में भी खुल चुकी है और जल्द ही हम शुरू करने जा रहे हैं काइजन हुंडई की और दो शाखाएं अलीबाग और करजत में, तो अवश्य आइए काइजन हुंडई में। पनवेल तालुका अंतर्गत कलोते रहती इस गांव में स्थापित की गई मां अंबे की मूर्ति के विधायक विवेक पाटिल ने दर्शन किए। इस दौरान उपस्थित युवाओं को विधायक विवेक पाटिल ने मार्गदर्शन किया। सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। आज आपण ज्या श्रद्धेनं देवीचे पूजन या ठिकाणी करतोय, 9 दिवसाचा हा कार्यक्रम अत्यंत मनोभावे आपण साजरा करीत आहात। परमेश्वर चरणी देवीच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की आमच्या कलोते रहते वाड्यातल्या सगळ्या लोकांना उदंड आयुष्य, आरोग्यदायी आयुष्य देवो आणि प्रगती त्यांची सर्व हो। आमची जी तरुण पिढी आहे, जे विद्यार्थी आहेत, त्यांनी चांगला अभ्यास करावा आणि अभ्यास करून त्यांनी चांगली प्रगती आपल्या जीवनामध्ये करावी आणि तशी परमेश्वराने देवी मातेने त्यांना तशी संधी द्यावी अशी मी प्रार्थना करतो। आज भी समाज में महिलाओं की क्या दशा है ये सभी जानते हैं। इसके जीते जागते उदाहरण से आज हम आपको रूबरू कराते हैं। एक महिला के साथ छेड़छाड़ की घटना सामने आई है मगर उसे अभी तक न्याय नहीं मिल पाया। क्या है पूरा मामला, देखते हैं खबर विस्तार से। हाल ही में नेरुल पुलिस थाने में एक महिला प्रोफेसर के साथ छेड़छाड़ की घटना की शिकायत दर्ज करवाई गयी थी। यह महिला नेरुल स्थित तेरना कॉलेज में बतौर प्रोफेसर काम कर रही है और इसी कॉलेज में काम कर रहे दूसरे प्रोफेसर अमोल चौहान ने महिला प्रोफेसर के साथ छेड़छाड़ की। उसके बाद नेरुल पुलिस ने मौके की गंभीरता को देखते हुए उन्हें पुलिस थाने बुलवा लिया। इस मामले से अमोल चौहान की काफी किरकिरी हुई थी लेकिन तेरना कॉलेज के मैनेजमेंट ने अमोल चौहान के खिलाफ कोई एक्शन नहीं लिया। पीड़ित प्रोफेसर महिला इस बात से काफी आहत है। वो न्याय पाने की आस लिए महिला समाज सेविकाओं के पास गई, जिसके बाद महिला समाज सेविका तेरना कॉलेज पहुंची और जिस कमरे में पीड़ित महिला के साथ छेड़छाड़ की गई उसे देखना चाहा, लेकिन कॉलेज प्रशासन ने उसे दिखाने से साफ मना कर दिया। हालांकि समाज सेविकाओं ने बंद कमरे का ताला तोड़ने की कोशिश की पर वो नाकाम रही। इस पूरे मामले पर महिला समाज सेविका काफी आक्रोशित नजर आई। उन्होंने क्या कहा आप भी गौर फरमाइए। 27 तारखेला ही बातमी टीव्हीवर सगळीकडे पाहिली आणि त्याच्यानंतर मी 4-5 दिवस वाट पाहिली। काल डीएनए मध्ये मुलांच्या सिग्नेचर कॅम्पेनिंगची बातमी आली आणि गेल्या आठवड्याभरात एक महाविद्यालय आणि पोलीस डिपार्टमेंट काहीतरी या केसमध्ये लक्ष घालून करेल, कारण आपण अशा पद्धतीनं जाणं हे एका एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनच्या सगळ्या सिस्टमला डिस्टर्ब करण्यासारखं आहे। मुलं पॅनिक होतील म्हणून आम्ही या गोष्टीला अवॉइड करत होतो, पण या प्रशासनाने आतापर्यंत काहीही लक्ष घातलेलं नाही। सोनाली जाधव सारखी प्राध्यापिका धीरानं त्या कॉलेजमध्ये त्या पोलीस स्टेशनला जाते, तिच्या बाबतीत जी गैर वर्तणूक झाली त्याचा समाचार ती तिथे घेते, 1.5 दिवस तिचा एफआयआर घ्यायला लावला जातो। म्हणजे एखाद्या महिलेला रात्री 10 नंतर पोलीस स्टेशनला बसवून ठेवणं ही कितपत योग्य आहे, पण तिथे तिला रात्री 12:30 पर्यंत तिचा एफआयआर घेतला नाही। दुसऱ्या दिवशी ती पुन्हा गेली आणि त्यांना पर्याय राहिला नाही म्हणून त्यांनी तिचा एफआयआर घेतला। आणि आता प्राचार्यांशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं की म्हटलं तुम्ही आतापर्यंत इन्क्वायरी कमिटी फॉर्म केलीच का, तर नाही। मग का नाही केली, तर मी हे प्रकरण सेटल झाल्यानंतर शांत झाल्यावरती याच्यावरती डिसिजन घेणार आहे, कारण मला मुलांची काळजी आहे। अरे मुलांची काळजी म्हणून एका महिलेवरती होणारा अत्याचार तुम्ही बंद बघणार का। वही समाज सेविका ने कॉलेज प्रशासन के विषय में कहा कि निर्णय क्यों नहीं लिया जा रहा है, क्यों नहीं दिया गया पीड़ित प्रोफेसर को न्याय। मी म्हटलं की ज्या ठिकाणी हा इन्सिडेंट घडला ती केबिन आम्हाला पाहायचे, प्राचार्य बघा म्हणाले, सोबत सगळे पत्रकारही होते आमच्या आणि प्राचार्य पोलीस होते सोबत, त्यावेळेस साळोखे साहेब आणि काळे साहेब आमच्या सोबत होते। त्यांना आम्ही सोबत घेऊन गेलो होतो की त्यांना आम्ही सांगितलं चर्चा करायची आणि त्या चर्चेच्या माध्यमातून आम्ही सांगितलं की ज्या ठिकाणी हा इन्सिडेंट घडला ती केबिन आम्हाला पाहायची आहे। प्राचार्यांनी परवानगी दिली आणि तिथे गेल्यानंतर 15-20 मिनिटं झालं कुणी ते चावी घेऊन यायलाच तयार नाही, तुम्ही देशमुख साहेबांना भेटा, देशमुख साहेबांना भेटा। काळे साहेब म्हणतात की आम्हाला की नाही
नाही त्या कॉलेज प्रमाशेस मध्ये आम्ही कशी परवानगी देणार? अरे तुमच्याकडे FIR लॉन्च झालेला आहे, तुमच्याकडे रजिस्टर तक्रार आहे आणि ज्या ठिकाणी इन्सिडन्स घडला ती महिला जागा बघायला मागतात, ती जर लपवत असेल तर नक्कीच तिथे काहीतरी दडलेलं आहे। अतिशय आयसोलेटेड कॅबिन, कायद्याप्रमाणे प्राचार्यांची केबिन किंवा मॅनेजमेंट कोऑर्डिनेटरची केबिन जी आहे ती ट्रान्सपरंट असायला पाहिजे, त्याला विंडो असायला पाहिजे, पण तसं काहीच तिथे दिसलेलं नाही। अतिशय आयसोलेटेड, जिथे काही घडलं तरी कोणाला कळणार नाही। आणि काय विश्वास ठेवायचा अमोल चव्हाण या व्यक्तीवरती की तो तसा वागला नसेल, आणि का मॅनेजमेंट आणि प्राचार्य अमोल चव्हाण या व्यक्तीला प्रोटेक्ट करतात याचं उत्तर आम्हाला या प्रशासनानं दिलंच पाहिजे, आणि का आतापर्यंत पोलिसांनी त्याबाबत योग्य ती दखल घेतली नाही। फिलहाल ऐसे में देखना होगा की पीडित महिला को कब मिलता है न्याय। एक तरफ देवी की प्रतिमाओं को लगातार 9 दिनों तक पूजा जा रहा है, वही यह दुयम दर्जे का कार्य सामने आ रहा है, जिसमें एक महिला प्रोफेसर ने एक प्रोफेसर की करतूत को सरेआम ले आई, लेकिन न्याय उन्हें नहीं मिल रहा है। ये देवी की अर्चना कैसे हो रही है? जय देवी को माता कहा जा रहा है, उनकी मूर्ति पूजी जा रही है, वही दूसरी तरफ एक माता न्याय की आस लिए दर दर भटक रही है। कर्नाला टीवी के लिए नवी मुंबई से गोपाल शाह की रिपोर्ट। चलते चलते दोबारा एक नजर डालते हैं आज की खास खबरों पर। पनवेल और उरण में छाई है नवरात्र उत्सव की धूम, विधायक विवेक पाटिल ने लिए मां अंबे के दर्शन। अंबेडकर भवन कृति समिति को मिली जीत, जल्द ही होगा अंबेडकर भवन का निर्माण। नगर अध्यक्ष संदीप पाटिल की अगुवाई में पनवेल में वायु गति से शुरू है विकास कार्य। और एक महिला के साथ एक प्रोफेसर ने की छेड़छानी, न्याय की कर रही है महिला गुहार। आज के लिए बस इतना ही। कर्नाला टीवी के बारे में आपकी कोई राय या सुझाव हो या फिर आप कोई खबर देना चाहते हैं तो आप हमें संपर्क कर सकते हैं। हमारा संपर्क नंबर है 2745737338। आपसे फिर मुलाकात होगी, तब तक के लिए नमस्कार।